शिरपूर शहरातील क्रांतीनगर मध्ये शिंगावे रस्त्यावर शनिवार 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास राहुल राजू भोई या 22 वर्षीय युवकाचा झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांना शहर पोलिसांनी 48 तासात विविध ठिकाणाहून ताब्यात घेत अटक करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर यांनी मंगळवारी रात्री दिली. गणेश उर्फ भटू पाटील, बंटी नितीन पाटील वय 22, कोहिनूर उर्फ समीर पिंजारी वय 22 आणि हरिओम संजय सिंग वय 19, दीपक धोबी वय 22, विक्की दत्तात्रय पाटील वय 20 असे 6 संशयितांसह एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेत अटक करण्यात आली. संशयितांनी राहुल राजू भोई या 22 वर्षीय युवकासोबत मागील भांडणाची कुरापत काढून शनिवारी सायंकाळी क्रांतीनगरमध्ये हल्ला करून गणेश उर्फ भट सुभाष जगताप पाटील यांनी चाकूने भोसकून खून केला होता आणि याबाबत मैदाचे वडील राजू गुलाब भोई यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने ताब्यात घेण्यात आलेला संशयित व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक AS आगरकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे तपास पथक स्थापन करून वेगाने तपासाचक्रे फिरवून घटना घडल्यानंतर 48 तासात फरार संशयितांना धुळे नाशिक व शहरातून ताब्यात घेत अटक केली. सदर गुन्ह्याचा तपास PSI गणेश कुटे हे करीत आहेत. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक AS आगरकर, PSI किरण बाहे, गणेश कुटे, संदीप मूर कुटे, शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील, लादुराम चौधरी, कैलास वाघ, पोलीस नाईक मनोज पाटील, हेमंत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विनोद अखडमल, गोविंद कोडी, प्रवीण गोसावी, मुकेश पावरा, प्रशांत पवार, सचिन वाघ, भटू साळुंखे, कैलास चौधरी, स्वप्नील बांगर, अमित रणमळे, उमाकांत वाघ, आरिफ तडवी, मनोज धाबाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नासिर पठाण, भाऊसाहेब माईचे, जितेंद्र मालचे आदींनी केली आहे. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. शिरपूर पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर 40/2023 अंडर सेक्शन 302 मधील फिर्यादीमध्ये असलेले सर्वची सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. अजून काही आरोपी अजून निष्पन्न होत आहेत का याचा आम्ही कसोशीने तपास करीत आहोत. कोणत्याही आरोपीला बक्षलं जाणार नाहीये. माझे शिरपूरमधील सर्व रहिवाशांना विनंती आहे, एकदम कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. शिरपूर एक शांत शहर आहे, शांत राहील. आम्ही कायदा जो मोडील त्याला कुठल्याही प्रकारची माफी केली जाणार नाही हे मी तुम्हाला खूप विश्वासाने सांगू इच्छितो. धन्यवाद.